गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो स्टूडेंट्स, आपण आपल्या फर्स्ट सेमिस्टरचं पोर्शन म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला जेवढे लेसन्स आणि कविता आहेत ते सर्व आपण शिकले आहे। ओके मुलांनो, मी तुम्हाला सांगते तुमच्या सेमिस्टर एक्झामला काय आहे। मुलांनो, तुमचं मराठीचं वर्कबुक ओपन करा। एव्हरीवन, रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक। बघा, तिकडे फर्स्ट लेसनच्या अगोदर अनुक्रमणिका आहे। फर्स्ट लेसनच्या अगोदर अनुक्रमणिका आहे, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्हाला किती लेसन्स आहेत आणि किती कविता आहे। ओके, तर मुलांनो बघा, तुमच्या फर्स्ट सेमिस्टर एक्झामसाठी युनिट टेस्टसाठी आपले लेसन नंबर 1, 2, 3, 4, 5 पाठ क्रमांक 1, 2, 3, 4, 5 हे 5 पाठ आणि 2 कविता हे आपलं फर्स्ट सेमिस्टरसाठी आपण केलं होतं। फर्स्ट युनिट टेस्ट, सॉरी, फर्स्ट युनिट टेस्टसाठी आपण 5 लेसन आणि 2 कविता आपण केल्या होत्या। त्यानंतर आपण सेमिस्टरच्या एक्झामसाठी तयारी करायला लागलो। तर मुलांनो, सेमिस्टरच्या एक्झामसाठी तुम्हाला लेसन नंबर 6, 7, 8, 9, 10, 12 लेसन नंबर 11 कलाकृती, ती ऍक्टिव्हिटी आहे। कोणती ऍक्टिव्हिटी? ते नारळाचं चित्र दिलं होतं आणि तुम्हाला त्या नारळाच्या चित्रावरती झाडूच्या ज्या छोट्या छोट्या तुऱ्या ते तुम्हाला चिकटवायच्या होत्या, तर ती तुम्हाला जस्ट एक फन, ओके, एक ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला ती होती। तर लेसन नंबर 11 पाठ क्रमांक 11 तुम्हाला एक्झामसाठी नाही आहे, ओके, ते तुम्हाला जस्ट फॉर फन, तुमच्या एन्जॉयमेंटसाठी तुम्हाला ती एक ऍक्टिव्हिटी दिली होती, ती तुम्ही चांगली केली आहे। परंतु हा पाठ कलाकृती हा लेसन तुम्हाला एक्झामसाठी नाही आहे। ओके, तर एक्झामसाठी तुम्हाला कोणते लेसन आहे? लेसन नंबर 6 अंकांचे गाणे, लेसन नंबर 7 फळांची गंमत, लेसन नंबर 8 पक्षी, लेसन नंबर 9 आपले शरीर, लेसन नंबर 10 संख्यालेखन 11 ते 20 आणि लेसन नंबर 12 आठवड्यांचे वार। ओके, तर मुलांनो 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला 6 लेसन आहे, एकदम छोटे छोटे आहेत, एक एक दोन दोन पानांचे आहेत, ओके, इझी लेसन्स आहेत। तर हे 6 लेसन्स आणि 3 पोयम्स 3 कविता। ओके मुलांनो, लेसन नंबर 6, 7, 8, 9, 10 अँड 12 ओके, तर 6 लेसन आणि या 3 कविता, गणपती बाप्पा, आठवड्यांचे वार आणि पिल्लूची शाळा, हे 3 कविता म्हणजे 6 लेसन्स आणि 3 पोयम्स हे एवढं तुम्हाला एक्झामसाठी आहे। ओके स्टुडंट, समजलं एक्झामसाठी कोणते लेसन आहे? लेसन नंबर 6, 7, 8, 9, 10 अँड 12 ओके, अँड पोयम 3 पोयम्स, पोयम नंबर 3, 4 अँड 5 ओके, ऑलरेडी 1 अँड 2 आपल्याला फर्स्ट युनिट टेस्टसाठी होती, तर आता सेमिस्टरसाठी 3 पोयम आहे आणि 6 लेसन्स आहे। तर या सर्व पाठाची आणि पोयम्स तुम्हाला अभ्यास करायचा आहे। ओके मुलांनो, असं नाही करायचं की घरीच आहे कॉपी करून एक्झाम करायची, काही टेन्शन नाही, नो स्टुडंट्स, तसं नाही करायचं। आता तुमच्याकडे टाइम आहे, आजपासून आपण शिकवलेले सगळे लेसन्स आणि कविता आपण 2 2 घेऊन
रिवाइज करणार आहोत. ओके, तर तुम्हाला तुम्हाला दिलेले क्वेश्चन आन्सर्स नोटबुक मध्ये क्वेश्चन आन्सर्स दिले आहेत मी. मराठीच्या वर्कबुक मध्ये लेसनच्या खालती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत, तर ते सगळे तुम्हाला लर्न करायचे आहे. एक्झाम साठी रेडी व्हायचं आहे. 6 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर पासून तुमची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. जरी बुक्स तुमच्या बाजूला असतील तरी कॉपी करायची नाही. ओके, कारण नेक्स्ट इयर जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये जातील तेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तेव्हा शाळेमध्ये यायचं आहे. शाळेमध्ये तुम्ही कॉपी नाही करू शकत, परं मग काय करायचं? जेव्हा तुम्ही घरी बसून एक्झाम देता तेव्हा असं समजायचं की मी शाळेमध्येच आहे. ओके, कॉपी करायची नाही. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे अभ्यास करण्यासाठी. ओके, पोर्शन सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे एक्झामसाठी काय आहे. ओके, सो टेक युअर टाइम टू स्टडी. तुमचा टाइम तुमच्या अभ्यासासाठी वापरायचा आहे. ओके, व्हेरी गुड. तर मुलांनो, आजच्या लेक्चर पासून आपण शिकवलेले मी जे तुम्हाला लेसन शिकवले आहेत, आपण जे लेसन शिकलेले आहे ते आपण आजपासून रिवाइज करणार आहोत. ओके, मी 2-2 लेसन घेऊन रिवाइज करणार आहोत. ओके, येस. तर मुलांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण पाठ क्रमांक 6 आणि पाठ क्रमांक 7, ओके, लेसन नंबर 6 अंकांचे गाणे आणि लेसन नंबर 7 फळांची गंमत, या दोन लेसनचे आज आपण रिव्हिजन करणार आहोत. ओके स्टुडंट्स, मी तुम्हाला थोडं रिवाइज करणार आहे. ओपन करा पेज नंबर 11, पान क्रमांक 11, पाठ क्रमांक 6 अंकांचे गाणे. ऑलरेडी आपण शिकलेले आहेत मुलांनो, 1 ते 10 अंकांचे हे गाणे आहे. ओके, 1 ते 10 अंकावर ही कविता आहे. तर मुलांनो, या कवितेमध्ये काय आहे, 1 ते 10 अंक या अंकापासून त्यांनी काही ना काही गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. फॉर एक्झाम्पल काय आहे बघा, 1 घंटा शाळेला म्हणजे 1 तुम्हाला तुमच्या बुकमध्ये किंवा मोबाईलवर तुम्ही बघत असतील तर तुम्हाला समजेल की बघा इकडे त्यांनी अंक मराठीत लिहिले आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके, तर त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, 1 घंटा शाळेला, शाळेला 1 घंटा असते बरोबर. प्रत्येक लेक्चर नंतर जी बेल वाजते, येस, रिसेसची बेल वाजते, तर शाळेला 1 घंटा असते. 2 चाकी सायकलला, 1 नंतर 2, तर सायकलीला 2 चाकी असतात. 3 तोंडे दत्ताला, दत्ताला किती तोंडे असतात? 3 तोंडे दत्ताला. 3 नंतर 4, 4 पाय गाईला, गाईला किती पाय आहेत? 4. 5 बोटे हाताला, आपल्या एका हाताला किती बोटे असतात? 5 बोटे असतात. 6 पाय मुंगीला, मुंगीला किती पाय असतात मुलांनो? 6 लेग्स. तुम्हाला माहिती आहे मुंगीला किती पाय असतात? 6 पाय. ओके, इंद्रधनुष्य, 7 कलर्स रेनबो, तर इंद्रधनुष्याला 7 रंग असतात. 8 काड्या छत्रीला, छत्रीला अंब्रेलाला 8 काड्या असतात. 9 अंक मोजायला, वी काउंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
तरसच मोजण्यासाठी 9 अंक आहेत आणि 10 तोंडे रावणाला, रावणाला किती तोंडे असतात? 10। बघा चित्रामध्ये रावणाला 10 तोंडे असतात। ओके, तर अशा प्रकारे 1 ते 10 त्यांनी आपल्याला अंक अक्षरात देऊन सगळं सांगितलं आहे। शाळेला 1 घंटा, सायकलीला 2 चाके, दत्ताला 3 तोंडे असतात, गाईला 4 पाय असतात, आपल्या हाताला 1 हाताला 5 बोटे असतात, मुंगीला 6 पाय असतात, इंद्रधनुष्य रेनबोला 7 कलर्स असतात, 7 रंग असतात, छत्रीला 8 काड्या असतात, मोजण्यासाठी 9 अंक असतात आणि रावणाला 10 तोंडे असतात। ओके स्टुडंट्स, माझ्या मागे बोला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, आता आपण प्रश्न उत्तरे बघूया। चित्र पाहून उत्तरे लिहा। टोपलीत किती सफरचंदे आहेत? तर या टोपलीमध्ये किती ऍपल्स आहेत, किती सफरचंदे आहेत ते मोजून अंक लिहायचं आहे। ऑलरेडी आपण लिहिलं आहे, तर या टोपलीमध्ये किती सफरचंदे आहेत? 6। 1 2 3 4 5 6 किती सफरचंदे आहेत? 6 सफरचंदे। नेक्स्ट, पाण्यात किती मासे पोहत आहेत? बघा या पाण्यामध्ये किती मासे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 मासे आहेत। ओके, नेक्स्ट, फुलदाणीमध्ये किती फुले आहेत? फ्लावर पॉटमध्ये किती फुले आहेत? 4। 1 2 3 4 ओके, हे जे आहेत त्या कळ्या आहेत। ओके, त्या फुलं नाही आहेत, त्या फुलल्या नाही आहेत, त्या कळ्या आहेत। सो 1 2 3 4 4 फुलं आहेत। पंख्याला किती पाती आहेत? 1 2 3 पंख्याला 3 पाती आहेत। कुंडीतील रोपाला किती पाने आहेत? या कुंडीमध्ये जे झाड आहे त्याला किती पानं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 पानं आहेत। ओके स्टुडंट्स, त्यानंतर 1 ते 10 अंक इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत आणि त्या अक्षरात लिहून दाखवले आहेत। ओके, येस, तर 1 ते 10 अंक तुम्हाला बोलायला सुद्धा आले पाहिजेत आणि लिहिता आले पाहिजेत। ओके, प्रॅक्टिस करायची आहे। इंग्लिशमध्ये संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मराठीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याच संख्या त्यांनी अक्षरात लिहून दाखवले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, नेक्स्ट पेज नंबर 13, पुढील संख्या अक्षरात लिहा। 1 ते 10 त्यांनी संख्या दिल्या आहेत, त्या अक्षरात आपण लिहिले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके, नंतर चौकटीत योग्य संख्या लिहा। त्यांनी प्रश्न दिले आहेत, त्या वाचून आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे। माणसाला डोळे, माणसाला आपल्याला किती डोळे असतात? 2। रिक्षाला चाके, ऑटो रिक्षा, रिक्षाला किती चाके असतात? 3। आकाशात सूर्य 1, आकाशामध्ये सूर्य 1च असतो। आठवड्याचे दिवस,
वीक आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस. मुंगीला पाय 6. मुंगीला किती पाय असतात? 6. व्हेरी गुड. तर मुलांना हे आपण एक अंकांचे गाणे या पाठ आपण रिवाइज केला. आता आपण दुसरी कविता दुसरा पाठ बघूया. पाठ क्रमांक 7 फळांची गंमत. ओके. फळात फळ आंब्याचं सर्वांच्या आवडीचं. नंबर दुसरा द्राक्षाला तोटा नाही रसाला. फणसबुवा काटेरी कलिंगडाची गोडी न्यारी. चनिया मनिया बोरे लाल खाऊन सारे खुश वाल. अननस पपनस आवळे जांभळे त्याहून सुंदर पेरू पिवळे. संत्री मोसंबी भाऊ भाऊ आपण सारे मिळून खाऊ. येस. तर या पाठामध्ये काय आहे? फळांची गंमत. पाठ क्रमांक 7 फळात फळ आंब्याचं. फ्रुट्स मध्ये आंब्याचं फळ आहे सगळ्यांच्या आवडीचं. फळ आंबा हा सगळ्यांना आवडतो. दुसरा नंबर द्राक्षाचा. दुसरा नंबर द्राक्ष तोटा नाही रसाला. द्राक्षाला खूप रस असतो, तुम्हाला माहितीच असेल. अंगूर. येस. द्राक्षाला खूप रस असतो. फणस बुवा काटेरी. फणस फणसाला बाहेरून काटे असतात. कलिंगडाची गोडी न्यारी. कलिंगड जेव्हा कलिंगड आतून एकदम लाल असते ते चवीला एकदम गोड असते. येस. चनिया मनिया बोरे लाल खाऊन सारे खुश व्हाल. चनिया मनिया बोर एकदम अशी छोटी असतात म्हणून त्याला चनिया मनिया हा शब्द वापरला आहे. तर चनिया मनिया बोरे लाल खाऊन सारे खुश व्हाल. बोर खाऊन एकदम खुश व्हाल. अननस पपनस आवळे जांभळी. हे सगळे फळ आहेत, फ्रुट्स आहेत. अननस पपनस आवळा जांभळे. ओके. त्याहून सुंदर पेरू पिवळे. म्हणजे अननस पपनस आवळे जांभळे ह्याहून सुंदर फ्रूट आहे, फळ आहे पेरू, पिवळं पेरू. संत्री मोसंबी भाऊ भाऊ आपण सारे मिळून खाऊ. संत्री आणि मोसंबी बघा, संत्री जी आहे ते आपण सोलून खातो आणि मोसंबी आहे ते आपण कापून खातो. ओके. परंतु दिसायला सेम असतात, आतून सुद्धा सेम असतात. तर संत्री आणि मोसंबी भाऊ आहेत आणि ते खाऊन एकत्र सारे मिळून खाऊ. ओके स्टुडंट्स, या पाठातून काय सांगायचं आहे? फळांची गोष्ट म्हणजे प्रत्येक फळ हे कसं असते. आंबा जो सगळ्यांना आवडतो, द्राक्ष म्हणजे भरपूर असा रस त्या द्राक्षाला असतो, फणस फणसाची गर त्यामध्ये असतात परंतु फणस बाहेरून काटे, फणसाला बाहेरून काटे असतात, आणि कलिंगड तर एकदम गोड असते. बोर छोटी छोटी बोर जर खाल्ली तर सगळे खुश होतील. अननस पपनस आवळे जांभळे या फळापेक्षा पेरू एकदम सुंदर, पेरू पिवळं पेरू खूप गोड लागते. संत्री आणि मोसंबी दोघं भाऊ भाऊ आहेत आणि आपण सगळे मिळून खाऊ. येस. तर यामध्ये कोणती कोणती फळं आहेत मुलांनो? या पाठामध्ये कोणती कोणती फळं आहेत सांगा बरं मला. येस. आंबा, आंबा आहे. अजून द्राक्षे बरोबर. आंबा द्राक्षे अजून काय कोणतं फळ आहे? फणस कलिंगड. व्हेरी गुड. अजून बोर आहेत. अननस पपनस आवळा आहे. जांभळे आहेत. जामून. अजून पेरू आहे. संत्री आहे आणि मोसंबी आहे. येस. ओके. तर या पाठामध्ये फळांची गंमत सांगितलेली आहे. आता आपण प्रश्न बघूया.
फळांची चित्रे ओळखा व त्यांची नावे लिहा। बघा मुलांनो, इकडे त्यांनी फळं दाखवली आहेत, तर ही फळं बघून ते कोणतं फळ आहे त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे। आपण ऑलरेडी लिहिलं आहे, बघा पहिलं फळ कोणतं आहे, पहिलं फळ कोणतं आहे, कोणतं फळ दिसते, आंबा। पहिलं फळ कोणतं आहे, आंबा। दुसरं फळ कोणतं आहे, कलिंगड, कलिंगड, वॉटरमेलन। आंबा म्हणजे मँगो, कलिंगड म्हणजे वॉटरमेलन। अननस। तिसरं चित्र कोणतं फळ आहे, अननस, पायनॅपल। अननस नंतर कोणतं चित्र आहे, अननस नंतर कोणतं चित्र आहे, पेरू। व्हेरी गुड, गवा, पेरू, पेरू। नंतर द्राक्षे, ग्रेप्स, हिरवे द्राक्षे, काळे द्राक्षे सुद्धा असतात, ओके, ग्रेप्स। अँड द लास्ट पिक्चर, हे कोण कशाचं चित्र आहे, फनस, जॅकफ्रूट, येस, फनस, ओके। आंबा, कलिंगड, अननस, पेरू, द्राक्षे आणि फनस। नेक्स्ट, अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। मुलांनो, हा प्रश्न व्यवस्थित बघा, प्रॅक्टिस करायची आहे। त्यांनी शब्द उलट सुलट दिले आहे, ओके, तुम्हाला ते समजून सरळ शब्द तयार करायचा आहे, अर्थपूर्ण शब्द, ओके। बघा, सनफ, सनफ काय मिनिंगफुल शब्द आहे, नाही, तर तुम्हाला शब्द बनवायचा आहे फनस, जॅकफ्रूट, फनस, येस। त्यांनी उलट सुलट दिला आहे, तुम्हाला सरळ करायचं आहे फनस। त्रेस, संत्रे, ओके, संत्रे। सन अन, अननस। रूपे, पेरू, ओके। तर असे हे शब्द उलट सुलट येतील, तुम्हाला व्यवस्थित समजून तुम्हाला हे व्यवस्थित शब्द लिहायचे आहे, ओके स्टुडंट्स, येस। तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक 6 आणि पाठ क्रमांक 7 या दोन्ही पाठाची आपण रिव्हिजन केली आहे, ओके। पाठ वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्न उत्तरे तुम्हाला लर्न करायची आहे, ओके। पाठ क्रमांक 6 अंकांचे गाणे आणि पाठ क्रमांक 7 फळांची गंमत, ओके। तर या दोन्ही प्रश्नाच्या खालील प्रश्न तुम्हाला वाचायची आहेत, ओके। आज जे दोन लेसन्स आपण रिव्हाइज केले आहेत त्या खालील प्रश्न उत्तरे तुम्हाला लर्न करायची आहेत। 1 ते 10 संख्या त्या तुम्हाला अक्षरात लिहिता आल्या पाहिजेत, ओके। इकडे जे शब्द आहेत, उलट सुलट जे शब्द आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे। तुमच्या घरच्या बुकमध्ये लिहून बघा, स्वतःला लिहिता येतात का, मिनिंगफुल शब्द बनवता येतात का, ओके, येस। तर हे दोन्ही लेसन्स तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत, ओके। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील लेसन्स रिवाइज करणार आहोत, ओके स्टुडंट्स। थँक्यू।